नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आपले मी स्वागत करतो मित्रांनो कृषी प्रधान ओळखत फक्त प्राप्त असलेल्या आपल्या भारत देशासाठी वेगवेगळ्या योजना चालवल्या जात आहेत गेल्या दोन पंचवार्षिक पासून सत्तेत असलेल्या मोदी सरकारने देखील शेतकऱ्यांसाठी अनेक योजना सुरू केल्या आहेत या शेतकऱ्यांना सन्मान व्हावा यासाठी या, या शेतकऱ्यांचा सन्मान व्हावा यासाठी पी एम किसान सन्मान निधी योजना सुरू करण्यात आली आहे या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपयाची मदत केली जात आहे हे पैसे मात्र शेतकऱ्यांना एकमुस्त मिळत नाही दोन हजार रुपयाचा एक हप्ता याप्रमाणे या पैशाचे वितरण केले जात आहे या योजनेअंतर्गत आतापर्यंत पात्र शेतकऱ्यांना एकूण सोळा हप्ते देण्यात आले आहेत म्हणजेच या योजनेच्या पात्र लाभार्थ्यांना आतापर्यंत एकूण बत्तीस हजार रुपयांचा लाभ मिळालेला आहे या योजनेचा मागील सोळावा हप्ता हा गेल्या महिन्यात अर्थातच अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसला शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यवतमाळ येथून हा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग केला आहे अशातच मात्र पी एम किसान योजनेबाबत एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी बातमी समोर येत आहे ती म्हणजे पी एम किसान योजनेचा ज्या अपात्र शेतकऱ्यांनी लाभ घेतलेला असेल त्यांच्याकडून या योजनेचे पैसे वसूल केले जाणार आहे या शेतकऱ्यांकडून पैशांची वसुली होणार पी एम किसान योजना ही केंद्रीय शेतकरी हिताची योजना आहे या योजनेचे काही नियम आहेत या योजनेचा लाभ एका शेतकरी कुटुंबातील एकाच व्यक्तीला दिला जातो यामुळे कुटुंबातील एकापेक्षा अधिक शेतकरी याचा लाभ घेत असतील तर अशा कुटुंबांनी एका व्यक्तीकडून योजने या योजनेचे पैसे वसूल केले जाणार आहे याशिवाय जे शेतकरी आयकर भा भरत असतील आयकर भरत असतील आणि त्यांनी या योजनेचा लाभ घेतला असेल तर त्यांच्याकडून देखील या योजनेचे पैसे वसूल केले जाणार आहे तसेच जे शासकीय कर्मचारी असतील त्यांना देखील या योजनेचा लाभ मिळणार नाही जर एखाद्या शासकीय कर्मचारी असलेल्या कुटुंबातील सदस्याला या योजनेचा लाभ मिळत असेल तर अशा व्यक्तीकडूनही या योजनेचे पैसे वसूल केले जाणार आहे ज्या शेतकऱ्यांना सरकारी पेन्शन मिळत असेल आणि त्यांना या योजनेचा लाभ घेतला असेल तर त्यांच्याकडूनही या योजनेचे पैसे वसूल होणार आहे तर मित्रांनो जर तुम्ही सरकारी कर्मचारी किंवा इतर कोणी असाल तर तुम्हाला याचा लाभ मिळणार नाही त्यामुळे याची तुम्ही सूचना घ्यावी तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यासंदर्भ की शेअर करा सबस्क्राईब करा लाईक करा धन्यवाद जय महाराष्ट्र